मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची बातमी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुलाखतीमध्ये पोलीस भरती तात्काळ राज्यामध्ये सुरू होणार आहे अशी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, SC BC प्रवर्गातील उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, नेमकं अनिल देशमुख यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर यावर आपण चर्चा करूया. तर बघू शकता मित्रांनो, काल महाविकास आघाडी या सरकारचं वर्षपूर्ती झालेलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण प्रत्यक्ष जाणून घेऊ शकता. बघा, इतकी मोठी साहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर, एक विश्वास टाकल्यानंतर, त्या विश्वासाला तडा जाऊ नये या पद्धतीनं माझं गृह खात्यामध्ये काम चालू आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की हे कोरोनाचं काम करत असताना सुद्धा लॉ अँड ऑर्डरची जर तुम्हाला परिस्थिती चांगली ठेवायची असेल तर पोलिसांच्या जागा सुद्धा भरल्या पाहिजे. जवळजवळ 12,500 पोलिसांच्या भरतीचा आम्ही निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती सर्व राज्यांची खराब आहे, महाराष्ट्रात सुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, पण अशा परिस्थितीत कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी आम्हाला 12,500 पोलिसांच्या जागा भरण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेतला, ऐतिहासिक निर्णय. आतापर्यंत महाराष्ट्राने कधी पोलीस भरतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला नाही, तो सुद्धा आम्ही घेतला. त्याच्यातला पहिला टप्पा आता आम्ही करतोय. जवळजवळ 5,200 जागांचा पहिला टप्पा, त्याचा प्रक्रिया आता लवकरात लवकर चालू करतोय. मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत दोन निर्णय झाले, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला, पण मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर मराठा नेत्याची सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणत्या परिस्थितीत पोलीस भरती करावं लागेल. पण त्याच्यामध्ये आमचं एकच आहे की पोलीस भरती करत असताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही या दृष्टीनं आम्ही करतोय. त्याच्यामुळे एकदम 12,500 पहिली भरती आम्ही घेतली नाही, फक्त आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 5,500 भरती करतोय. 5,500 ची भरती झाल्यानंतर दुसरा टप्पा, पण त्याच्यामध्ये हे करत असताना आम्ही कोणत्याही समाजावर हा त्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणाचा तो निर्णय दिला किंवा भरतीमध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही या दृष्टीनं आम्ही पोलीस भरती करू, त्याच्यामध्ये सर्व संघटनांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची सुद्धा मी ठेवेल. तर मित्रांनो, आपण बघू शकता अनिल देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यामध्ये लवकरच 5,500 पदांची जी काही भरती रखडलेली होती ती सुरू होणार आहे आणि यासाठी मित्रांनो आपण तयारीत असणं खूप गरजेचं आहे. एकूण 5,500 जागा ह्या भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, यासाठी सुद्धा आपण तयार असलं पाहिजेत. सुवर्णसंधी गृहविभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना येणार आहे, त्यासाठी आपण सक्षम असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 2019 माध्यमातून ज्या काही वेगळ्या विभागाकरता आपण महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत त्याच्यासुद्धा परीक्षा ह्या लवकरच सुरू होणार आहेत. खाजगी एजन्सीची निवड जी महाआयटी विभागाकडून केली जात होती त्याची प्रक्रिया ही पूर्णत्वास आता येत आहे. टेंडरसुद्धा ओपन झालेलं आहे आणि एजन्सीची टेस्टिंग ही सुरू आहे. लवकरच ह्या 5 एजन्सीज आपल्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत, राज्य शासनाच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत आणि या एजन्सीच्या माध्यमातून आपल्या सर्व मागच्या जेवढ्या काही परीक्षा पेंडिंग आहेत त्या तात्काळ सुरू होणार आहेत. त्यामुळे आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट्स करा. राहिला प्रश्न आरोग्य विभागाचा, आरोग्य विभागामध्ये जी काही थेट भरती होणार होती ती अद्यापही पेंडिंग आहे, त्याविषयी काही अपडेटही आपल्याला मिळत नाही आहे. जसं काही अपडेट मिळेल तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु आपण मुलाखत आणि परीक्षा या दोन्ही दृष्टिकोनातून तयार असणं खूप गरजेचं आहे. जे व्यक्ती उमेदवार हे मुलाखतीच्या भरोशावर बसलेले आहेत त्यांनी मित्रांनो अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे आणि लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट आपले रेडी ठेवा. इतर काही शंका असतील तर कमेंट्स करायचे आहेत आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही आहे. धन्यवाद.